हिंदुस्थानाचे आराध्य दैवत प्रभू श्री रामांवर काल ठाण्यातला जितुद्दीन शेख उर्फ जितुद्दीन आव्हाड यांनी तोंडात महाराष्ट्राच्या राजकारणातला पवारांच्या गटातला शरद पवार गटातला एक दळभद्री नेता जितेंद्र आव्हाड म्हणजे जितुद्दीन याची चिंता झाली आहे. ज्याचा मतदारसंघ बहुल असल्यामुळं कायम हिंदू धर्मीयांच्या भावना दुखवायच्या, मुस्लिमांचं लांगुल चालन करायचं आणि अशा पद्धतीने डोकं फिरण्यासारखी स्टेटमेंट द्यायची. हा जितेंद्र आव्हाड म्हणतोय काय, तर आराध्य दैवत असणारे प्रभू श्रीराम पाहतोय की देशभरामध्ये एक आनंदाची लहर आहे, जगामध्ये एक आनंदाची लहर आहे. तमाम हिंदूंच्या भावनांचं श्रद्धास्थान असणारे प्रभू श्रीराम हे 22 तारखेला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं जन्मस्थान असणाऱ्या अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये विराजमान होत आहेत. सर्व हिंदू धर्मीयांमध्ये एक आनंद उत्साह असताना अशा पद्धतीने काहीतरी चुकीचं स्टेटमेंट करायचं, खरं तर जितेंद्र आव्हाडला मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे. हा जितेंद्र आव्हाड अशा पद्धतीने कायमच गरळ ओकत असतो. मागे या जितेंद्र आव्हाडने असा शोध लावला की औरंगजेब हा क्रूर नव्हता, ज्या औरंग्याने धर्मवीर संभाजी महाराजांचे डोळे काढले, त्यांचे हालहाल केले, ज्या औरंगजेबाने भगवान विष्णूचं मंदिर पाडलं, हा औरंगजेब क्रूर नव्हता. टिपू सुलतान असेल, औरंगजेब असेल, ज्यांनी या देशावरती या धार्मिक स्थळांवरती स्वारी केली त्यांचं उदात्तीकरण करायचं आणि हिंदूंचं श्रद्धास्थान असणाऱ्या प्रभू श्रीरामांबद्दल अशा पद्धतीने चुकीचं विधान करायचं भारतीय जनता पार्टी हे कदापि खपवून घेणार नाही. ज्या दिवशी जितेंद्र आव्हाड पुण्यामध्ये येईल, भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक रामसेवक त्याला योग्य त्या पद्धतीने, कारण हिंदू धर्मीयांच्या भावनांची कोणी उठावं आणि कशाही पद्धतीने विधानं करून त्यांच्या भावना दुखवाव्यात. आज आम्ही या ठिकाणी पोलिसांमध्ये सुद्धा तक्रार दाखल करणार आहोत आणि एवढं करून थांबणार नाही. जितेंद्र आव्हाडला आम्ही योग्य पद्धतीने योग्य त्या भाषेमध्ये निश्चित उत्तर. जितेंद्र आव्हाडला खुलं आव्हान आहे. जितेंद्र आव्हाडला फर्ग्युसनमध्ये धीरज घाटे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काय करू शकतात याची माहिती आहे, त्याची पुनरावृत्ती पुण्यात आल्यानंतर करू. आणि खुलं आव्हान आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता.
आव्हानांना योग्य त्या भाषेमध्ये उत्तर देईल। ही औरंगाची औलाद पुण्यामध्ये आम्ही येऊ देणार नाही, आणि पुण्यात आला तर त्याला घाम फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही।